मित्रांनो, आपण आता जात आहे जामला. टुर्नामेंटची मॅच आहे. अचानक फोन केलेले, पोरांनी व्हिडिओ करायचा म्हणलेली, निघालेलो आहे. ओम गाडी चालवतोय, सुमित बसला आहे मध्ये. चला आता जाऊया. मित्रो बघा, आजी कसं पळतात, बस सुटल्या वाटतं. जोरदार पळ आहे. बघा, हे डाव्या साईडला तिकडनं दंपर येतो, तो वानरवाडा गावा जातो रस्ता. आणि आपण जो सरळ चाललो तो जामला जातो. मित्रांनो, आपण फायनल जाममध्ये पोहोचलो. जाममध्ये मॅच लवकर भरला. जो एच पीचा पेट्रोल पंप आहे त्याच्या ऑपोजिट आहे आपली मॅच. जामचं ही लेफ्ट साईडला, इकडे आपल्या गावचं आधी पॉईंट आहे. सर इथून चौकातला राईट मारले, तिथं पूर्ण रस्ता होतो. तुम्हाला शेताचं पोर घेतो, आतवरी करायला लागेल. इथं लेफ्ट काही विजयी वस्त्र भांडार आहे. सर आता हे बघा मित्रांनो, ते क्रिकेटचं ग्राउंड आहे. बघा इथं बसतात लोक काही. बघा आपला सतीश बाळ्या, शरद, तीन गोळी झालेला आहे. आधी आता आता एकच रन आहे. करोडो कमी चिडर इकडे पुढे जाऊ का? म्हणजे समोर दिसतो. कोणाची मॅच आहे दादा? कोणाची मॅच आहे? अटीतटीचा हा सामना. आणि अशा प्रकारे पाखंड्यावाडी संघाने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. विजय संघाचं या ठिकाणी कमिटीच्या वतीनं खूप खूप हार्दिक स्वागत. आमच्या सावकारचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी मॅच टाय होऊ शकतो, पण रोमांचक अशा लढतीमध्ये पाखंड्यावाडी संघाने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. दोन्ही संघाचं या ठिकाणी उत्कृष्ट खेळ दाखवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. अनिल अनिल तू टॉस करून इकडे. आज छक्के मारणार प्लेअर उद्या टॉस करून उद्या. हो धामणगाव कप्तान कुठे? धामणगाव अर्धा दा ते घंटा झाले येऊन बसले तर करून घ्या. तो कोण आहे कप्तान बोलवा. सामनगाव विनंती, कप्तान 11 खेळाडू पैकी 10 खेळाडू तुमच्या इथे उपस्थित आहेत. एक खेळाडू तुमचा कप्तान म्हणून मी ऐकलं. काय चालू आहे नियोजन? कॅप्टनना विनंती आहे. हर्बल संघाचे कॅप्टन आलेले आहेत. धामणगावच्या कॅप्टनना विनंती आहे. धामणगाव पास करून घ्या बरं का. आता आधीच मॅच ला उशीर झालेला आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन कर्णधार. इथंच गोळून गोळून हे करा, पुढे घ्या. कॅप्टन धामणगाव हार्बर त्या कुडिया. आता धामणगाव या भाऊ या, काय येणार काय? चला व्हाईस कॅप्टन ला पाठवा. व्हाईस कॅप्टन ला पाठवा. व्हाईस कॅप्टन नाही का?
भारत इंडिया म्हणा इंडिया 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 धामणगाव ला टॉर्च चुंकले ना बघू तुमचा निर्णय लवकरात लवकर करा धामणगाव त्या संघाने त्या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे तरी हरभर संघाने लवकरात लवकर 5 मिनिटाच्या आत आपलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सजून घ्यावं चला हरभरचा संघ चला धामणगाव संघाचे तरुण तळकर दोन खेळाडू पिचकडे आणखी कूच करत आहेत रन झाले मागे भाऊ त्यांचे नाव सांगा दोघांचे नरसिंग आणि आनंद खाल्ला नरसिंग कि वरला नरसिंग नरसिंग ब्लॅक कलरच्या टोपीचा नरसिंग आणि विदाउट टोपी आनंद बोला एक चेंडू दुसरा चेंडू फटकावलेला आहे प्लेयर कडे एक धाव पूर्ण चला चौदा मनोरंजन झालं बस दुसरं षटक दुसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू व्हाईट बॉल राजूचा व्हाईट बॉल सामना करतोय आनंद आनंदने जर या षटकामध्ये एक षटकार मारला तर या ठिकाणी 111 रुपये बक्षीस धाव जा तुमच्या पशी नाव सांगा तुमचं आनंद तामगावकर करून राजू राजूच्या 3 या तूर संपूर्ण षटकात आनंदने जर षटकार मारला आनंद धामणगावकर कडून 111 रुपये बक्षीस चला पुढला चेंडू राजूभाऊंचा आनंद साठी छान असा प्लेअर करून एक धाव पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर संघाची धाव संख्या 17 रन दुसऱ्या षटकाची शेवटची चेंडू सर शेवटची चेंडू ना अक्षय सर हा सुंदर असा चेंडू वर समाप्त या ठिकाणी आमचे युट्यूबर सुंदर असं या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण करत आहेत धन्यवाद सर तिकडे जा मग तुला चान्स आहे लॉर्ड आशिष तिथे ओनर अविनाश तोगरे काम नाही लॉर्ड आशिष युट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा तोगरेजी धामणगावकर या ठिकाणी या मॅचेस लाईव्ह करत आहेत त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी गोलंदाजाचं नाव सांगा गोलंदाजाचं नाव सांगा परदीप परदीप पुन्हा ओव्हर घेऊन परदीप बघू काय करतोय स्ट्राईकवर कोण आहे आनंद आनंद तुझ्यासाठी ऑफर कंटिन्यू आहे छकडा 150 गबरू 50 तुला 50 मला आनंद आनंद साठी आनंद की बक्षीस तुझ्यासाठी मामा खूप चेरिंग करले तिथं शबास पैसे द्यायला भाऊ तू जाऊ दे मामा इथून पैसे घेतल्याशिवाय अत्यार माझ्या हातात याचा तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आणि
दमदार षटकार, याचबरोबर धाव संख्या 23 रन धावून सुंदर असा षटकार खाल्यानंतर प्रदीपनं छान असं बॅकअप केलेलं आहे. हे पळून जाईल बघा, ह्याला जाईन ठेवा, 100 घ्यायची त्याच्याकून. पुढला चेंडू वाईड बॉल, वाईड विकराय कोणी नाही, बीट एक चोरटी धाव. माटेचा बबलू बस स्टँडला असतील तर तुला कळकळीची विनंती आहे मैदानाकडे ये. नरसिंगला भाई सोरा काय करतो बघू, चार धावा बोट जर पुढे पडला असता तर छक्का दिला असता. बॅटिंग चार धावा छान. मला वाटलं या सोयरा कॅच चलते काय ते, पण सोयरा बिना कशाला बिना माहित नाही. दोन तास नऊचा भाऊ अंकुश, मुसळ्याचा अंकुश, एक नंबर किपरिंग. आनंद भाऊ तू, आनंद भाऊ कुण 100 घे, तुझ्या तामणगावचे आनंद भाऊ कुण 100 आहेत, नाही तर मला मागचील. हे 100 घेऊन जाय, माझ्या हे भास्करच्या हातात घेऊन जाय. तो अग्रेजी ठीक आहे, त्याचं त्यांना संध्याकाळी बघून घेतील, नाही फोर्स करू नका. हे 100 रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड. चला पैशाचं वितरण झालेलं आहे, 50 माझ्या फोन पेला टाका, 50 त्याच्याकडे जाऊ द्या. पुढला चेंडू सुंदर असा चेंडू बीट केला आहे, किपरनं बॉल सोडलेला आहे, किपरच्या मागाल्या प्लेअरनं बॉल सोडलेला आहे, धावून 2 रन घेतलेले आहेत. मामा लैला मोंट्री आहे माग, नुसत्या शिमटाचे धोटे आहेत मागे, कलर लावून एकच का, काय कारण एकच रन, शॉर्ट रन. ओके, छान खेळणारे दोन्ही बॅट्समन ज्यांनी आपल्या संघाला उत्तम अशी सुरुवात करून दिली होती, ते दोन्ही बॅट्समन पेंडॉल मध्ये परत आलेले आहेत. नवीन बॅट्समन जातोय युवराज, लेफ्ट हँडेड आहे की राईट हँडेड आहे तो मध्ये गेल्यावरच कळेल. हे सगळे जण म्हणत आहेत तो राईट हँडेड आहे, पण काय सांगावं त्यांना जाऊन मध्ये लेफ्टी झाला तर. पुढला चेंडू व्हाईट बॉल, दोन्ही अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. तिरुपती वय छत्रपती स्कोर 71 बघा खेळाडू. सुंदर व्हाईट बॉल, बॉलिंगचं प्रदर्शन सुंदर आहे, काय नाही. हा शॉट चल मस्त छान असा चेंडू, सुंदर असा फटका. ओ काय जाते, चार धावा दिलेल्या आहेत अक्षय मोरे सरांनी. या ठिकाणी आमचे श्याम भाऊ या सामन्याचा आस्वाद घेत आहेत, त्यांच्या सोबत आहेत. छान असा 22 मध्ये 1 रन अंकुशचा ओव्हर समाप्त. शेवटचा छान चेंडू, वन बाउन्स प्लस व्हाईट पंचाने. छान असा चेंडू, एक धाव. लामणगावच्या संघाला काळजी नसेल, कारण महेश एक नंबरचा बॅट्समन आणखीनही त्यांचा क्रीजवर उपलब्ध आहे.
फटका मयतचा फटका बघू काय दोन धावा घेतलेले आहेत दोन धावा पूर्ण राजेश सरांचे दोन चेंडू प्रयत्न चांगला होता लागला नाही व्यवस्थित दोन धावा घेऊन महेशने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे आणि महेशला हेच करावं लागेल जर चांगला धावांचा डोंगर करायचा असेल तर महेशला स्ट्राईक आपल्याकडे घेऊन राहिलेल्या तीन चेंडू मध्ये त्याला चांगला निबर झोडपावं लागेल सुंदर 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 अशी गोलंदाजीचं प्रदर्शन राजेश सर काय करतो महेश हान महेश हान वाईट 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 पळ वाईट 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 पळ वाईट पळ विकेट कस आउट दिलं रे पेटानं आउट दिलं आठ ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 83 रन हरबळ संघाला विजयासाठी 84 रन्स करावे लागतील महेश सुंदर असा खेळाचं प्रदर्शन तुझ्याकडून झालेलं आहे तुझं राहू द्या की मग 83 रन आहे तिथं राहू द्या की मग धरली नाही रन राजेश सर आत्ताची रन धरली नाही अरे सुंदर असं चेंडू निसारला बीट केलेला आहे हाजी सयाने धावणगावचा हाजी सया खंदारचा निसार सुंदर असा फटका निसारच्या बॅटने भाऊ काय चार रन तीन चेंडू काढली बीट छान बीट केलंय निसारलाही हजी चेंडू सुंदराचा फटका त्या ठिकाणी प्लेअर मौजूद आणि निसार आऊट गेला निसार सुंदराचा चेंडू सुंदराचा फटका सिक्सार शांतनू संगारे थर्ड अंपायर गेला राम केला दोन सुंदर अशा षटकारानंतर राम नरसिंगच्या जाळ्यात फसला आणि गेला निसरभाई भेटो आओ भेटो बोला चेंडू छान असा चेंडू बॉलरचं नाव सांगा हो एक वेळेस महेश अडवलाय सुंदर अशी गोलंदाजी पाहू काय जात आहे आणि हे चार रन क्या चार रन आहे चार रन पेंडॉल मध्ये जर बॉल आला मध्ये तर चार रन आहे दोऱ्या फिरायला आला तर नाही पण मध्ये आला तर चार रन आहे आणखीन काय जाते बघू काय गेलं रे कुठं लागलं रे थांबा थांबा दोन मिनिट सुंदर असा सामना सुंदर असा फटका प्लेअर काय करतो मिस फील्ड आणि चार रन त्या ठिकाणी धावसंख्या झाली 70 रन या षटकाच्या तीन चेंडू झाले 70 म्हणजे 84 एक धाव घेतलेली आहे या षटकाच्या चार चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 71 रन सुंदर असं बीट चट सरांनी केलेलं आहे एक धाव घेऊन शेवटची चेंडू राहिलेली आहे चट सरांच्या षटकाची धाव संख्या झालेली आहे 72 रन हरबळची सुंदर असा चेंडू रन नाही काही नाही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे शेवटच्या एका चेंडू मध्ये बरोबरीसाठी एक धाव विजयासाठी दोन धाव इतर खेळाडूंनी
थोडं बाहेर वा दादा, दादा थोडं मागे होते हो का? ओ हरवळकर, ओ दादा थोडं मागे होते हो का? असं कोणी मध्ये पळू नका, समोर जाऊ नका. चला शेवटचा चेंडू होता. आउट नाही. विकोल, विकोल वर सामना थांबलेला आहे. 83 रन. विकोल, विकोल थांबा 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 थांबा, एक मिनिट थांबा. चला ही मॅच टाय झालेली आहे. टाय केलो तिकडे. सुपर ओव्हरचा सामना या ठिकाणी होणार आहे. सुपर ओव्हर आपल्या कुठल्याही टुर्नामेंटमध्ये ऐतिहासिक असा सामना. धामरगाव आणि हरवळ टायवर सुटलाय, त्यामुळे सुपर ओव्हर. चला चट सर. कृपया सर्व खेळाडूंना विनंती, आपण या ठिकाणी या सुपर ओव्हर मध्ये खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन बघू. पुढला चेंडू चट सर. सुंदर असा चेंडू, सुंदर असा फटका. भाऊ काय जातो, दोन धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 चेंडू. सुंदर असा चेंडू, सुंदर असा फटका. पंच आणि वाद घालला, पंच बोलत बसण्याचा निर्णय देऊ नये. चला पंच सामजाशाने घ्या. खेळाडू निसार भाई, पंचांचा निर्णय अंतिम आहे. निसार भैया, निसार भैया पंच थांबा थांबा. चला अंपायरचा निर्णय अंतिम राहील. पुन्हा खेळाडू पाठवा. आत्ताच्या धावा किती? आत्ताच्या धावा 1 धाव. सुंदर असा अंकुशचा फटका. भाव काय जातोय आणि 4 रन. अंकुश छान बॅटिंग. अंकुश शेवटची चेंडू. पुढला चेंडू चट सर, शेवटचा चेंडू. सुंदराचा फटका अंकुशचा आमच्या. काय जाते पाहू. 4 धावा. याचबरोबर षटक संपलेला आहे. 16 धावा जिंकण्यासाठी 17 धावा कराव्या लागतील एका ओव्हर मध्ये. काय नाही ना, ओके. काही असेल तर यशू शिंदे सरला कॉल कर, मी बोलतो त्याला. तुम्ही आता जे होईल ते होईल, तुम्ही सगळे समाधान राहा, त्याच्यावर सोडून द्या सगळं काही. पहिला चेंडू, सुंदराचा चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. चला एक पूर्णपणे बीट. एक धाव, त्याचबरोबर धाव संख्या 2. चेंडू झालेले आहेत 3.
एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण। सुंदर असा चेंडू, सुंदर असा फटका आणि विकेट। वाईट बॉल, वाईट बॉल। त्याचबरोबर एक धाव 22 मध्ये आणि दोन धावा 5 धावा। छान अशा या सामन्यामध्ये हरबळचा संघ विजयी झालेला आहे निसारमुळे। सामनगाव कडाक्याची झुंज दिली आपण, छान अशी झुंज आपण दिला। क्रिकेट हा खेळ हार या जीत या दोन गोष्टीवर अवलंबून असतो। कधी आयुष्यात हार असते, कधी आयुष्यामध्ये जीत असते। खचून न जाता पुरेपूरपणे आपण सराव आणि सातत्य करून पुन्हा एकदा नव्या उमेदीने या ठिकाणी पुढे उतरायचं असतं आणि आपला विजय संपादन करायचा असतं या ठिकाणी। आम्ही गावाकडे आलो पुरे पिराच्या सावरगोला मॅच खेळायला गेलो, आमची मॅच हारल्यामुळे थोडं नाराजी वाटल्यामुळे आम्ही घरातून निघून आलेलो आहे। बघू सावरगोलची मॅच जिंकतायत का हरतायत आणि आम्ही कळेल आपल्याला। फायनल मित्रांनो, आपण आता घरी पोहोचलो आहे। आजचा क्रिकेटचा व्हिडिओ कसा आवडला ते मला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये सजेस्ट करून सांगा व्हिडिओ कसा बनला आहे।